तर बघू शकताय मस्त चमचमीत अशी हॉटेल सारखी पावभाजी तयार झालेली आहे ही पावभाजी मी कुकर मध्ये बनवलेली आहे अगदी झटपट अशी तयार होते आणि खायला तर एकच नंबर लागते तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पावभाजी मी बनवली आहे आवडली तर एकदा नक्की करून बघा तर पावभाजी करण्यासाठी इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये दोन मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत साधारण या वाटीने अडीच वाटी बटाटे होतील इतपत बटाटे आहेत सर्व भाज्यांपेक्षा बटाट्याचं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे पावभाजी मस्ताशी चवीला लागते त्याचबरोबर पाव वाटी मी शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे शिमला मिरची जास्त घालू नका नाहीतर पावभाजीला कडवट अशी चव येते एक वाटी फ्लॉवरचे तुकडे घेतलेले आहेत फ्लॉवरचे तुकडे केल्यानंतर पाच मिनिटांसाठी फ्लॉवरचे तुकडे मी गरम पाण्यामध्ये ठेवलेले म्हणजे फ्लॉवर मध्ये आळी किंवा किडे असतील तर ते बाहेर येतात त्याचबरोबर एक वाटी ताजे वटाणे घेतलेले आहेत आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आता ही पावभाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी तेल घेतलेला आहे तुम्ही तेल किंवा बटर आवडीनुसार काहीही वापरू शकता मी पावभाजी तयार झाल्यानंतर वरून बटर घालणार आहे तर इथं मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती मऊ होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा बघू शकताय चांगला सोनेरी रंगावरती मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट सुद्धा चांगली तेलामध्ये परतून घेऊ आलं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत ही आलं लसूण पेस्ट मी कांद्यासोबत परतून घेतलेली आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू हळद जास्त घालू नका जास्त हळद झाली तर पावभाजीला असा कलर येतो थोडीशी हळद घातलेली आहे पावभाजीला मस्त लालसर कलर येण्यासाठी इथं मी दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे मी एवरेस्टचा पावभाजी मसाला घातलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेला आहे एवरेस्टचा पावभाजी मसाला एकदा नक्की वापरून बघा मस्त जशी हॉटेलमध्ये किंवा गाड्यावरती पावभाजी मिळते तशीच पावभाजीला येते आता हे मसाले आपण थोडे तेलामध्ये परतून घेऊ मसाले थोडे परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे म्हणजे काय होतं मसाले करपत नाहीत आता हा ना मसाला आपण थोडा परतून घेऊ तेल सुटेपर्यंत तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त मसाल्याला तेल सुटलेला आहे थोडं पाणी घालून परतून घेतल्यामुळे मसाला सुद्धा चांगला परतला जातो आता यामध्ये पावभाजीसाठी घेतलेल्या सर्व भाज्या घालू शिमला मिरची फ्लॉवरचे तुकडे ताजे वटाणे बटाटा आणि टोमॅटो घातलेला आहे मी त्याचबरोबर अर्धा चमचा कसुरी मेथी घालू कसुरी मेथी अशा प्रकारे हाताने कुसकरून घालायची आहे म्हणजे मस्त चव लागते पावभाजीला आता या भाज्या आपण साधारण एक मिनिटभर मसाल्यासोबत परतून घेऊ भाज्या मी मसाल्यांसोबत चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये पाणी घालू पाणी गरम किंवा थंड कोणतंही घालू शकता तुम्ही इथं मी गरम पाणी घातलेलं आहे भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका नाहीतर भाज्या शिजल्यानंतर मॅश करताना त्या पटकन मॅश होत नाहीत भाज्यांमध्ये गरम पाणी घातल्यानंतर मी चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊ म्हणजे भाज्या चांगल्या अशा शिजतात कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे कुकरची वाफ पूर्ण निघून गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय भाज्या चांगल्या अशा शिजलेल्या ले आहेत तुम्ही चमच्याने सुद्धा भाज्या अशा प्रकारे मॅश करू शकता किंवा कुस करू शकता तर इथं मी मॅशरनं भाज्या मी मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ग्लासने सुद्धा भाज्या मॅश करू शकता किंवा कुस करू शकता तर आता मस्त बारीक अशा भाज्या मॅश करून घेऊ गॅस मी आता बंद केलेला आहे लक्षात ठेवा तुम्ही बघू शकता भाज्यांमध्ये पाणी बुडेल इतपत पाणी घातल्यामुळे भाज्या पटकन मॅश होत आहेत त्यामुळे जास्त पाणी घालू नका नाही तर पाणी जर जास्त झालं तर वेळ लागतो भाजी मॅश करायला तर इथं मी भाजी चांगली बघू शकताय बारीक अशी मॅश करून घेतलेली आहे भाजी थोडी घट्ट वाटत आहे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते त्यामुळं यामध्ये मी थोडं गरम पाणी घालणार आहे आणि भाजी चांगली सरसरीत करून घेणार आहे तर आता मी गॅस चालू केलेला आहे भाजीमध्ये गरम पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊ आणि अशा प्रकारे बघू शकता सरसरीत अशी भाजी मी ठेवलेली आहे आता भाजीमध्ये मी बटरचा तडका देणार आहे तर एका तडका पॅन मध्ये दोन चमचे फुल भरून मी बटर घेतलेला आहे आता हे बटर चांगलं वितळून घेऊ बटर वितळून घेतल्यानंतर बटरमध्ये आता अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे मिक्स करून घेऊ आणि हा तडका आपण पावभाजीमध्ये घालून घेऊ पावभाजीला असा वरून बटरचा तडका दिल्यामुळे मस्त चव लागते भाजीमध्ये बटर मिक्स केल्यानंतर गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू एक सात ते आठ मिनिटांसाठी म्हणजे भाजीमध्ये बटर आणि मसाल्यांची चव चांगली उतरते तर यावरती मी सात ते आठ मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं आहे बारीक गॅस करून सात ते आठ मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत अशी पावभाजीची भाजी तयार झालेली आहे चमच्याने चांगली मिक्स करून घेऊ अशा प्रकारे बघू शकता थोडी भाजी सरसरीतच ठेवायची म्हणजे जास्त घट्टसर अशी होत नाही थंड झाल्यानंतर सुरुवातीलाच भाजी घट्टसर बनवली तर अजून थंड झाल्यानंतर घट्टसर होते आता यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तर मस्त चमचमीत अशी पावभाजीची भाजी तयार झालेली आहे आता भाजी सोबत खायला पाव तयार करून घेऊ मसाला पाव तर त्यासाठी तव्यावरती मी थोडस बटर घेतलेला आहे यामध्ये आता थोडी लाल मिरची पावडर घालू बटरमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय पाव मी कट करून घेतलेले आहेत हे कट केलेले पाव बटरमध्ये अशा प्रकारे घोळवायचे आहेत सर्व बाजूनी बटर पावाला लावून घ्यायचा आहे आणि चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत किंवा थोडेसे भाजून घ्यायचे आहेत कुरकुरीत होई तोपर्यंत तर मस्त भाजीसोबत खायला पावसुद्धा भाजून तयार झालेल्या आहेत प्लेट मध्ये काढून घेऊ आणि तयार केलेली पावभाजीची भाजी सुद्धा प्लेट मध्ये काढून घेऊ तर मस्त चमचमीत अशी हॉटेल सारखी पावभाजी तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा आणि तुम्ही बघू शकताय थोडी भाजी थंड झाल्यानंतर अजून घट्टसर अशी झालेली आहे भाज्यांची जर पूर्व तयारी केली तर पंधरा मिनिटात ही पावभाजी तयार होते तर तुम्हाला जर आवडली असेल तर एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद